नमस्कार किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्री राजनराजे अध्यक्ष धर्मराज्य पक्ष प्रस्तुत संभाजी महाराज व गुढीपाडवा या आपल्या नवीन मालिकेतील आजचा आपला पहिला भाग आहे संभाजी महाराजांच्या मृत्यूशी गुढीपाडव्याचा संबंध आपल्या समाजामध्ये जोडला जाण्याचा प्रयत्न आपल्याला मागील काही वर्षामध्ये होताना दिसत आहे त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनेलच्या कित्येक सबस्क्रायबर मित्रांनी वेळोवेळी अशी विनंती केली होती की या विषयावर एक व्हिडिओ बनवावा किंवा व्हिडिओ मालिका बनवावी परंतु या विषयाला अनेक पैलू आहेत वेगवेगळ्या व्यक्तींची वेगवेगळ्या संघटनांची वेगवेगळ्या राजकीय पक्षांची वेगवेगळ्या धार्मिक संप्रदायांची वेगळी वेगळी मतं आहेत जी या विषयाशी जोडलेली आहेत त्यामुळे ही व्हिडिओ मालिका बनवणं एवढं सोपं काम नव्हतं भरपूर विचार आणि अभ्यास करावा लागला त्यासाठी आणि आज आपण चोवीस भागांची एक नवीन व्हिडिओ मालिका या विषयावर घेऊन आलेलो आहोत ही चोवीस भागांची व्हिडिओ मालिका बनवण्याचं कारण हे आहे की गुढीपाडवा हा जो सण आहे तो सण केव्हापासून सुरू झाला त्याच्यानंतर शालिवान शक जो होता हे शालिवान शक हा गुढीपाडव्याला केव्हा जोडला गेला त्याच्यानंतर संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये ज्या वेळेला संभाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळेला नेमका काय घडामोडी घडल्या त्याचा या शालिवान शाखाशी आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूशी काही संबंध आहे का त्यानिमित्ताने जे वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जातात ते प्रश्न खरोखर तेवढे वैध आहेत का या सगळ्यांचं जर आपण चिकित्सा करायची म्हटली तर आपल्याला भरपूर अभ्यास करावा लागेल भरपूर खोलात जावं लागेल त्यामुळे ही मालिका थोडी मोठी झाली आहे चोवीस भागांची किंवा पंचवीस भागांची मालिका होईल एखादा भाग त्याच्यामध्ये वाढतो मध्ये आपण बोलता बोलता चर्चा करताना विषय येतो काही मित्र प्रश्न विचारतात त्यामुळे दोन तीन भाग प्रत्येक मालिकेमध्ये वाढतातच असा अनुभव आहे तर आपण धरून चालू की पंचवीस भागांची ही मालिका आहे ही मालिका चालू केल्यानंतर मला माहीत आहे की पहिला प्रश्न हा येणार आहे की तुम्हाला हे सगळे उपद्याप करायची गरज काय पडली म्हणजे आम्ही आमचं मत मांडलेलं आहे आणि आमचं मत हे सर्वस्वी खरंच आहे दुसऱ्या कोणी त्याच्यावर बोलायची काही गरज नाही अशा आपल्या समाजामध्ये कित्येक घटकांची भूमिका असते हे सर्व घटक आपापली बाजू खरी मानून दुसऱ्या बाजूला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत असतात दुसऱ्या बाजूला खोटं ठरवता येऊ न येऊ आपली बाजू खरीच कशी आहे ह्या मतावर रेटून राहून ठाम राहत असतात एखादा माणूस त्याच्यावर नवीन काही बोलू लागला विचार करू लागला चिकित्सा करू लागला की त्या माणसाला पहिला प्रश्न त्यांचा हाच असतो की आम्ही करतोय ना तुम्हाला अजून उपद्याप करायची काय गरज आहे आम्ही बोलतोय ना तुम्हाला अजून या विषयावर बोलायची काय गरज आहे दुर्दैवाने आपल्या समाजामध्ये आहे स्थिती अशीच आहे त्यामुळे आपण ही मालिका चालू करतो आहे तेव्हा आपल्याला पण हा प्रश्न विचारत येणार आहे की ह्या गुढीपाडवा त्याच्याविषयी असणारे वादविवाद आणि संभाजी महाराजांचा मृत्यू त्याच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये भरपूर रणकंदन चाललेला आहे दोन्ही बाजूचे तिन्ही बाजूचे चारही बाजूचे लोक एकमेकांवर तलवारी परजून अगदी आता संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अजून कोणाचा तरी मृत्यू होण्याची वेळ आहे इतक्या ले लेवलपर्यंत या गोष्टी गेलेल्या आहेत मारामारी करणं किंवा हिंसेच्या मार्गाने जावणं किंवा एकमेकांना अर्वाच्य भाषेमध्ये बोलणं खरं तर हे सुसंस्कृत समाजाचं लक्षण नाही आहे आणि आपण संभाजी महाराजांचं आणि शिवाजी महाराजांचं नाव घेत असू तर बिलकुलच नाही आहे पण त्याला आता नाहीलाच आहे त्याला आपण काही करू शकत नाही बोलणाऱ्याचा कोणी तोंड नाही धरू शकत पण आपण प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो आपण अभ्यास करू शकतो आपण तर्कशुद्ध रीतीने विचार करू शकतो आपण गोष्टींची चिकित्सा करू शकतो जर आपल्याला सत्य जाणून घ्यायचं असेल तर मग मात्र आपण खऱ्या अर्थाने एखाद्या विषयाकडे नव्याने पाहू शकतो नवीन दृष्टीने पाहू शकतो पुराव्यांसहित पाहू शकतो पुरावे, पुरावे प्रत्येक गोष्टीचे उपलब्ध असतात आपल्याला ते शोधायचे नसतात किंवा शोधले दिसले तरी आपल्याला ते मान्य करायचे नसतात ही एक मोठी समस्या आहे असा जगामध्ये कुठलाही प्रश्न नाही की जसे काही ना काही पुरावे उपलब्ध नाहीत की ज्याच्यावरून आपण काही निष्कर्षाप्रत येऊ शकतो फक्त आपल्याला आपले स्वतःचे पुरावे तयार करायची एक सवय लागलेली असते आणि तेच पुरावे खरे म्हणून आपल्याला लोकांसमोर मांडायचे असतात पण आपल्या लक्षात येत ना नाही की मांजरांनी जरी दूध पिताना डोळे मिटून घेतले तर त्याला वाटतं की अंधार झाला पण जगात खरोखर अंधार होतो का नाही होतो आपण सत्याकडे पाहून डोळे मिटून घेतले आणि आपलेच पुरावे खरं म्हणून रेटायचं म्हटलं तरी जगामध्ये खरोखर त्याने अंधार होणार आहे का नाही होणार हा विषय आपण समजून घेणं गरजेचं आहे त्यामुळे सर्वात आधी आपण या प्रश्नाचं उत्तर देऊयात की आपल्याला हा विषय घेण्याचं कारण काय किंवा ही मालिका घेण्याचं कारण काय ठीक आहे भरपूर मित्र आपले म्हणतात की तुम्ही या मालिकेवर व्हिडिओ बनवा किंवा या विषयावर व्हिडिओ बनवा आप आपण व्हिडिओ बनवायचं का ठरवलं याच्याबद्दल थोडीशी आपण पहिल्या भागामध्ये चर्चा करूयात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गुढीपाडवा आणि वादविवाद हे एक मोठं समीकरण आहे गुढीपाडवा आणि आपण म्हणू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा आज जाहिरातीकरण झालेलं आहे गुढीपाडवा या सणाचं बाजारीकरण झालेलं दिसतं आपल्याला त्याच्यामधल्या सांस्कृतिकता किंवा आध्यात्मिकता ही कि मागे पडून गेलेली आहे वेगवेगळे धर्म त्याच्यावर वेगवेगळ्या पंथाचे लोक त्याच्यावर स्वतःचा दावा ठोकण्याचा प्रयत्न करत आहेत काही लोक या गुढीपाडवा सणालाच खालीज करायचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे संभाजी महाराजांचा मृत्यू आणि गुढीपाडवा याचा काही संबंध आहे का नाही हे तपासून पाहण्याच्या आधी किंवा त्या विषयावर बोलण्याच्या आधी मुळामध्ये आपल्याला हा गुढीपाडवा सण आहे काय तो सुरू झाला कधी त्याच्या आख्यायिका काय आहेत त्याच्यानंतर त्याच्या पुराण आख्यायिका काय आहेत आदिम काळातले पुरावे काय आहेत पौराणिक पुरावे काय आहेत किंवा पौराणिक काही दंतकथा असतील तर त्या काय आहेत आणि वास्तवामध्ये ज्या वेळेला ऐतिहासिक कालखंड चालू होतो आपण म्हणतो चंद्रगुप्त मौर्यापासून आपल्याला पुरावे सापडायला सुरुवात होतात भारतामध्ये त्याच्यानंतर हे सणाचं स्वरूप कसं बदलत गेलं हेच जर आपण समजून घेतलं नाही मुळामध्ये आपण गुढीपाडवा म्हणजे काय हेच समजून घेतलं नाही तर गुढीपाडवा आणि संभाजी महाराजांचा मृत्यू यांचा संबंध लावायचा का नाही लावायचा आणि तो बरोबर का चुका पुढचा प्रश्न आहे तो नंतरचा प्रश्न आहे तो बाजूला पडतो मुळामध्ये या विषयावर वाद घालणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला विचारलं की गुढीपाडव्याबद्दल मला सांग त्याला सांगता येत नाही त्यामुळे आपल्या या मालिकेतले पहिले काही भाग आहेत ते गुढीपाडवा म्हणजे काय हे समजून घेण्यामध्ये जाणार आहेत तर गुढीपाडवा म्हणजे काय तर शालिवान शक्य अर्थात मराठी कालगणनेनुसार गुढीपाडव्याचा दिवस हा नववर्ष दिन असतो म्हणजे या दिवशी नवीन वर्ष चालू होतं मराठी कॅलेंडरप्रमाणे पण हे शककर्ते नेमके कोण होते ज्यांनी हा शक चालू केला ते नेमके कोण होते त्याच्याबद्दल पण मी म्हटलं तसं आपल्या मित्रांशी ठाम मत आहेत काही काही की हे अमुकच व्यक्ती शककर्ता होता अमुकच राजाने शक चालू केला अमुकच जाती धर्माचा या शकावर अधिकार आहे असा आपल्या समाजामध्ये भरपूर मतांतर आहेत आणि भरपूर मित्र त्याच्यावर ठाम पण आहेत आपण आपल्या पद्धतीने त्याच्यावर थोडासा विचार करणार आहोत उपलब्ध पुराव्यांच्या आधारे की शककर्ते नेमके होते कोण हे राजे नेमके होते कोण हा कालगण्येचा शक होता हा शक नेमका कधी व कोणी सुरू केला त्याचे काय पुरावे उपलब्ध आहेत शाहलेवान नावाचा राजा खरोखरच कधी अस्तित्वात होता का या प्रश्नांचा खोलात जाण्याचा आपण कधी प्रयत्न करत नाही कारण आपल्याला सण किंवा समारंभ किंवा उत्सव साजरे करण्यामध्ये जास्त स्वारस्य असतं त्या उत्सवाची चिकित्सा करण्यामध्ये आपल्याला बिलकुल इंटरेस्ट नसतो अर्थात याच्यामध्ये काही चुकीचं पण नाही आहे की सध्या जर आपण बघितलं तर आपल्या सर्वांचंच आयुष्य जे आहे तेवढं धकाधकीचं झालेलं आहे की समारंभ आणि समारंभाच्या निमित्ताने मिळणाऱ्या सुट्ट्या या आपल्यासाठी विरंगुळा आणि निवांतपणे जगायचे दोन क्षण असतात दोन दिवस असतात सण साजरा करायचं सा सोडून हा सण खरा की खोटा ही सणाची चिकित्सा करून आपल्या मनाची असलेली मानसिक शांती घालवायची आणि हक्काची मिळालेली दोन दिवसाची सुट्टी अजून वाया घालवून डोकेदुखी वाढवण्याची आपल्या सर्वांची बिलकुल इच्छा नसते त्यामुळे आपण सर्वजण समारंभ का व कसे सुरू झाले या प्रथा परंपरांच्या मुळाशी नेमकं काय आहे सत्य आणि असत्य नेमकं काय आहे या, का या, या सर्वांशी आपण चिकित्सा करायला जात नाही अर्थात त्याच्यामध्ये काही वावं देखील नाही मी मगाशी म्हणलो तसं की आज आपल्याकडे तेवढा वेळच राहिला नाही आज आपल्याकडे धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या नोकरी व्यवसाय करिअरमध्ये मुलाबाळांच्या संगोपनामध्ये आपल्याकडे आपल्याला स्वतःलाच जागायला वेळ राहिला नाही तर आपण या सगळ्या गोष्टींची सर्वसामान्य माणूस म्हणून चिकित्सा करायला जाणार कुठे मागे ते सर्व एवढे धर्मग्रंथ तपासणार कोण अभ्यासणार कोण विचार करणार कोण परत सत्य शोधून काढणार कोण वर अजून परत या सगळ्या गोष्टींना पैसे खर्च होतात पुस्तकं विकत घेऊन वाचावी लागतात वेळ वाया जातो कमवण्याचे दिवस इकडे जातात घरचं खाऊन लष्करच्या भाकरी भाजण्याचं काम होतं त्याच्यापेक्षा गुढीपाडव्याला फेटा बांधला मुलांनी मुलींनी नववारी साडी नेसली बुलेटवर रॅली काढली दोन दिवस आनंदामध्ये गेले हे आपल्या सर्वांसाठी एक सोपा मार्ग असतो आयुष्य जगण्याचा आणि त्याच्यामध्ये मी म्हणतो मी त्याला नाव नाही ठेवत आहे आज आपल्या सगळ्यांची ती गरज झालेली आहे परंतु मानवी स्वभावातल्या आपल्या या जास्त विचार न करण्याच्या मजबुरीचा म्हणा किंवा आळशीपणाचा म्हणा काही संधीसाधू प्रवृत्ती असतात त्या स्वतःच्या वैयक्तिक राजकीय धार्मिक आर्थिक सामाजिक स्वार्थासाठी उपयोग करून घेऊ लागतात समारंभांचे प्रथा परंपरांचे विकृत चित्रण करू लागतात चुकीचा अर्थ लावू लागतात स्वतःच्या सोयीने हे विकृत चित्रण करून समाजामध्ये तेढ निर्माण करू लागतात एखाद्या ऐतिहासिक दुर्दैवी घटनेला म्हणजे संभाजी महाराजांसारखी एक ऐतिहासिक दुर्दैवी घटना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घडली त्या घटनेला एखाद्या सणाचा चुकीचा संदर्भ देऊन समाजातला जातीय सलोका बिघडवण्याचं काम करू लागतात त्याच्यामध्ये सगळेच सहभागी आहेत कोणी असं म्हणायचं कारण नाही की त्यांनी हा विषय उचलला त्यांनी संबंध जोडला त्यांनी संबंध जोडला पण तुम्ही पण त्याच्यामध्ये आगीत तेल ओतलं आणि त्याच्यावर वाद घालून म्हणजे आपण सगळेजण त्या पापामध्ये सहभागी आहोत तेव्हा कोणा एका माणसाबद्दल बोलतो मी असं नाही किंवा कोणा एका संघटनेबद्दल व्यक्तीबद्दल पक्षाबद्दल बोलतो असं नाही आपण सगळेजण हे समाजातला जातीय किंवा आपण म्हणतो की एक, एक सलोख्याचं जे वातावरण असतं सर्वांमध्ये सर्व संभव शांतीने आपण जगतो तो सलोखा बिघडवण्याचं काम आपण सर्वच करू लागतो ही जेव्हा अशी परिस्थिती उद्भवते त्यावेळेला सण समारंभाची चिकित्सा करणं गरजेचं होऊन बसतं प्रथा परंपरांचे रूढार्थ काय आहेत भावार्थ काय आहेत शब्दार्थ काय आहेत हे आपण सगळ्यांनीच समजून घेणं गरजेचं पडतं जर आपण हे समजून घेतलं नाही म्हणजे परिस्थिती एवढ्या हाताबाहेर गेलेली आहेस की लोक संभाजी महाराजांची हत्या के कुणी केली आणि गुढीपाडव्याचा त्याच्याशी काय संबंध होता या प्रश्नांवरून लोक समोरासमोर आल्यानंतर उद्या जाते दंगल होईल का काय अशी परिस्थिती काय काय वेळेला उद्भवते ज्या वेळेला आपण टी व्हीवर चर्चा करताना या विषयावरचे वेगवेगळे वक्ते बघतो किंवा वेगवेगळे प्रवक्ते बघतो वेगवेगळ्या विचारांचे वे आता एकमेकांशी मान धरतायत काय तिथेच अशी भीती वाटू लागते इथपर्यंत ज्या वेळेला परिस्थिती खालावते त्यावेळेला मात्र मला असं वाटतं की आपण थोडंसं हे जे सण समारंभ साजरे करतो त्यातला थोडासा वेळ चिकित्सा करण्यासाठी दिला पाहिजे आणि हाच आपल्या आजच्या व्हिडिओ मालिकेचा उद्देश आहे की आता चिकित्सा करायची वेळ आली या विषयाची गैरसमज फार वाढत आहेत प्रत्येकजण आपापलं म्हणणं सांगतो आहे आणि समाज आहे तो संभ्रमित अवस्थेमध्ये आहे म्हणून चिकित्सा करणं गरजेचं आहे म्हणून आपण ही व्हिडिओ मालिका बनवतो आहोत त्याचा दुसरा कुठल्याही विषयाशी काही संबंध नाही कोणत्याही संघटनेवर व्यक्तीवर राजकीय पक्षावर धार्मिक आपण म्हणू शकतो की एखाद्या गटावर आपण कधी टिप्पणी करत नाही आपण कोणाचं नाव घेऊन पण बोलत नाही आणि मी तर नेहमी म्हणत असो की सर्वांना बोलायचा अधिकार आहे त्यांनी बोललं पाहिजे आणि बोलण्याचा अधिकार सहमतीचा अधिकार असहमतीचा अधिकार सगळ्यांना आपण त्याचा आदर केला पाहिजे एखादा माणूस आपलं मत मानत नसेल तर तो काही सायबेरियामधून आलेला नाही किंवा अरबस्तानामधून आलेला नाही तो भारतातलाच माणूस आहे आपलाच मराठी माणूस आहे काहीतरी वेगळी मतं मांडत असेल काही चुकत असेल किंवा कधी कधी मुद्दा मांडत असेल काही का स्वार्थ तर माणूस तर आपला आहे आपण हा विचार केला पाहिजे आणि या विचार केला तर मला वाटतं की मतमतांतर बाजूला होऊन किंवा मतमतांतर राहिली तरी वादविवाद होणार आहेत वाद चर्चा आणि वादसंवाद होतील आपण वाद ही व्हिडिओ मालिका बनवतो आहे कुणाशीही वादविवाद करण्यासाठी बनवत नाही आहोत कोणालाही चुकीचं ठरवण्यासाठी किंवा कोणाची बाजू उचलून त्याला बरोबर ठरवण्यासाठी बनवत नाही होत एका निष्पक्षपणे किंवा तटस्थपणे या विषयाकडे पाहण्याचा आपला हा प्रयत्न आहे तर ह्या व्हिडिओ मालिकेमध्ये आपण काय जाणून घेणार आहोत पुढचे जे चोवीस भाग येणार आहेत ते कोणते आहेत त्याच्याबद्दल आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊयात सर्वात पहिल्यांदा आपण जाणून घेणार आहोत मी म्हटलं तसं गुढीपाडवा म्हणजे काय त्याचा उद्गम झाला कधी सर्वात पहिली गुढी उभारली गेली कधी त्याच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत ते आजच्या कालखंडापर्यंत येणार आहोत त्याच्यानंतर गुढीपाडव्याशी शालिवान शक जोडला गेला त्याच्यामुळे याला एका कालगन्येचं पण स्वरूप आहे कालगन्येचा पण एक पैलू आहे मग शालिवान शक म्हणजे काय संवस्तर म्हणजे काय ग्रेगोरियन कालगन्ना म्हणजे काय जुलियन कालगन म्हणजे काय तिचा हे शालिवान शकाशी काय संबंध आहे पंचांगाचा काय संबंध आहे ते संवस्तर फल काय असतं त्याच्याबद्दल आपण थोडं जाणून घेणार आहोत त्यानंतर शालिवन शकाबद्दल असणारे अनेक समज आणि गैरसमज ते दूर करणं गरजेचं आहे कारण गुढीपाडव्याला शालिवान शक जोडून त्याचा परत संभाजी महाराजांच्या मृत्यूशी संबंध जोडण्याचा आपले काही मित्र प्रयत्न करत असतात खरं तर मला दाद द्यावीशी वाटते त्यांच्या बुद्धिमत्तेला अशा प्रकारचे त्रिकोणी लोक कसे जुळवू शकतात मला कळत नाही मला किती विचार केला तरी बाब जन्मामध्ये हे कोण जुळवता येणार नाहीत पण काही लोक त्या आरामामध्ये जुळवत असतात तर त्याच्याबद्दल पण आपण विचार करणार आहोत की शालिवान शक काय त्याच्याबद्दल समज काय गैरसमज काय त्यानंतर शालिवान शाखाच्या निमित्ताने काही लोक शिवशाकावर आणि शिव शकावरून परत कुठल्या तरी जातीवर उतरतात विरोध करण्यासाठी किंवा बोलण्यासाठी ते शिवशक आणि शालिवान शकाचा संबंध काय आणि शिवशक का बंद झाला आणि शालिवान शक का चालू राहिला त्याच्याबद्दल चा पण आपण थोडी चर्चा करणार आहोत आणि सर्वात शेवटी संभाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळेला परिस्थिती काय होती नेमकी आणि गुढीपाडवा लोकांनी साजरा केला का केला तर का साजरा केला आणि कुणी त्यांना साजरा करायला लावला औरंगजेबाने फतवा काढला होता का अजून कोणी मनुस्मृतीचं वाचन करून त्यावेळेला मनुस्मृतीचा नवीन फतवा काढला होता त्याच्याबद्दल पण आपण थोडं जाणून घेणार आहोत तर हे जे पुढचे चोवीस भाग आहेत आपले त्या चोवीस भागांची एक एक नावं मी थोडक्यामध्ये सांगतो जेणेकरून आपल्याला या मालिकेमध्ये काय होणार आहे पुढे त्याचा अंदाज लागेल दुसरा भाग जो आपला असणार आहे हा पहिला भाग आहे आपण बोलतोय तो दुसरा भाग असणार आहे त्याच्यामध्ये गुढी तर उभारली आहे आपण पण गुढी का उभारतो याचा आपण दुसऱ्या भागामध्ये विचार करणार आपण सर्वजण गुढी उभारतो पण एका त्या माणसाला विचारलं की गुढीबाबा का उभारतो तू तर त्याला त्याचं शास्त्रीय कारण सांगता येणार नाही वैज्ञानिक आणि तार्किक कारण तर सांगताच येणार नाही काय झालं तरी पण जे धार्मिक कारणाने आपण गुढी उभारतो किंवा ज्या प्रथा परंपरेत त्या गुढी उभारतो त्या पण मी सांगतो की ऐंशी टक्के लोकांना सांगता येणार नाही तर अचूकपणे की आपण ही गुढी का उभारतो तर त्याचा थोडासा आपण विचार दुसऱ्या भागात करणार आहोत तिसऱ्या भागामध्ये आपण काठी पूजा म्हणजे काय समजून घेणार आहोत कारण गुढी म्हणजे काय गुढी शेवटी काठीच आहे मी काठीची पूजा करायची सुरुवात झाली कुठून गुढी उभारायची सुरुवात झाली असेल याचा अर्थ कुठेतरी कोणीतरी काठी पूजली असेल पहिल्यांदा मी काठी पूजली कोणी या जगात पहिल्यांदा त्याचा आपण विचार करणार आहोत त्यानंतर या काठीपुजली कोणी ठीक आहे म्हणजे काठीला उद्देशून गुढी हा शब्द आला कुठून ते आपण चौथ्या भागामध्ये पाहणार आहोत ठीक आहे काठी पूजण्याला सुरुवात झाली पण काठीला गुढी कोणी म्हणलं ते चौथ्या भागात पाहणार आहोत पाचव्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ध्वजपूजा म्हणजे काय म्हणजे काठीला जर तुम्ही एखादं फडकं गुंडाळलं तर त्याचा नैसर्गिकपणे एक ध्वज तयार होतो काही ठिकाणी आपल्याला काठीपूजा अस्तित्वात असलेली दिसते काही ठिकाणी आपल्याला ध्वजपूजा अस्तित्वात असलेली दिसते ती ध्वजपूजा म्हणजे नेमकी काय होती आणि काठीपूजा आणि ध्वजपूजेमध्ये काय फरक होता काठीपूजा कधी अस्तित्वात होती ध्वजपूजा कधी आली त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्यानंतर पुढचा जो भाग आहे त्या पुढच्या भागामध्ये आपण ग्रेगोरियन कालगांना आणि जी शालिवान शक आपण म्हणतो त्या शालिवान शकामध्ये काय फरक आहे आणि तो काय ते समजून घेणार आहोत कारण तर शालिवान शक म्हणजे काय आपल्याला समजून घ्यायचं असेल तर सर्वात आधी कालगन्ना नावाचा प्रकार काय आहे आणि हा कालगन्ना नावाचा प्रकार गुढीला जोडला कधी गेला नेमकं हे समजून घेणं गरजेचं आहे त्याच्याबद्दल आपण विचार करणार आहोत पुढच्या भागामध्ये त्याच्या पुढच्या भागामध्ये आपण शालिवान कालगणना नेमकी कोणी सुरू केली याच्याबद्दल चर्चा करणार आहोत की शालिवाहन कालगणना आहे काय नेमकी सुरू कोणी केली त्याच्याबद्दल बरीच मतमतांतर आहेत प्रत्येकजण आपल्या जातीच्या धर्माच्या राजाने शालिवान कालगणना सुरू केली असं म्हणतो तो पुरावे काय आहेत त्याच्याबद्दल आपण थोडं पाहणार आहोत वेगवेगळ्या विचारवंतांनी काय मतं मांडलीत म्हणजे मी माझं स्वतःचं मत मांडत नाही याच्याबद्दल वेगवेगळे विचारवंत किंवा इतिहासकारांनी काय मुद्दे मांडले त्याचा आपण थोडासा आढावा घेणार आहोत त्यानंतर सातवाहन राजा आणि शालिवान शक यांचा काही एकमेकांशी संबंध आहे का कारण सातवाहन राजा गौतमी पुत्र शा सातकर्णी जो होता त्यालाच शालिवान राजा असं म्हणलं जातं असं काही ठिकाणी उल्लेख सापडतो काही लोक म्हणत असतात मग त्याचा खरोखर संबंध होता का हे आपण पाहणार आहोत पुढच्या भागामध्ये शालिवान हे नाव या शकाला आलं कुठून म्हणजे कोणी या शकाला शालिवान म्हणलं तो शालिवान ही पदवी सातवान राजांना होती का नव्हती किंवा गौतमी पुत्र सातकर्णी या शालिवान राजा होता का नव्हता किंवा शक राजा नष्ट होता तो शालिवान राजा होता का नव्हता चेष्टन म्हणतो आपण त्याला काही ठिकाणी तो शालिवान राजा होता का नव्हता अजून जर कोणी असतील ते शालिवान राजे होते का नव्हते म्हणजे त्यांना शालिवान पदवी दिली होती ते शालिवान हे नाव आलं कुठून या शकालं ठीक आहे नुसतं शक म्हटलं तरी चालत नाही का किंवा शके अमुक अमुक म्हणलं तर चालत नाही का किंवा जे शक भारतामध्ये आले होते बाहेरून आक्रमणकारी होते ते त्यांचा या कालगण्येशी काही संबंध आहे का ते आपण पाहणार आहोत पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की संभाजी महाराजांचा मृत्यू किंवा हत्या आपण म्हणू क्रूर हत्या संभाजी महाराजांची आणि या गुढीपाडवा याचा काही खरोखर संबंध आहे का कित्येक आपले मित्र असतात हे या एकमेकांशी संबंध जोडायचा प्रयत्न करता येतात दोन घटनांचा गुढीपाडवा तर आदिन कालापासून चालू आहे संभाजी महाराजांच्या मृत्यूचा आणि गुढी काढवायचा संबंध काय आला आणि कधी आला कसा आला त्याच्याबद्दल आपण थोडा विचार करणार आहोत याच्यानंतर काही प्रश्न सतत विचारले जातात ज्यांची उत्तरं मिळत नाहीत किंवा उत्तरं दिली जा जात नाहीत तार्किक पद्धतीने जास्त तर ते, ते पुढचे जे प्रश्न आहेत त्या पुढच्या आपल्या सर्वांच्या मनातल्या प्रश्नांची आपण या मालिकेच्या निमित्ताने उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यातला एक प्रश्न हा आहे की छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने नव्हे ब्राह्मणांनी ठार केले काय आपल्याला असा नेहमी प्रचार प्रसार करत होताना दिसतो आपल्या काही मित्रांकडून की औरंगजेबाने मारला नाही छत्रपती संभाजी महाराजांना ब्राह्मणांनी कट कारस्थान कर करून औरंगजेबाकडून त्याचा खून करून घेतला म्हणजे औरंगजेब मारेकरी होतं काय सत्य आहे आपण ते पाहणार आहोत त्यानंतर असा एक आरोप केला जातो की ब्राह्मणांनी मनुस्मृतीनुसार अध्याय आठवा श्लोक एकशे पंचवीस एकशे सव्वीसनुसार शंभू राजांना मारले का आता मनुस्मृती खरी का खोटी तो वेगळा विषय झाला आणि मनुस्मृती मानावी का मानू नये ती पक्षपाती आहे का नाही आहे तो वेगळा विषय झाला आपण मनुस्मृतीचं इथं परीक्षण करणार नाही होत का रिव्ह्यू करणार नाही होत पण संभाजी महाराजांच्या मृत्यूशी जो श्लोक जोडला जातो पुरावा म्हणून त्या श्लोकाचा आणि खरोखर संभाजी महाराजांच्या मृत्यूचा काही संबंध आहे का त्याचा आपण थोडीशी चर्चा करणार आहोत त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ब्राह्मणांनी गुढीपाडवा महाराष्ट्रात सुरू केला असं म्हणतात खरोखर सुरू केलं का तेवढी ताकद होती ब्राह्मणांमध्ये आणि खरोखर गुढीपाडवा संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुरू झाला का तो आधीच सुरू असण्याचे पुरावे होते काही त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत पुढचा प्रश्न आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येच्या आधी गुढीपाडवा महाराष्ट्रात तसं इतरत्र कुठेही साजरा केला जात नव्हता असं आपले काही मित्र म्हणतात खरोखर साजरा केला जात नव्हता का महाराष्ट्रामध्ये आणि साजरा केला जात असेल त्याचं स्वरूप काय होतं आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूमुळे त्या स्वरूपामध्ये काय फरक पडलं हे थोडंसं आपण जाणून घेणार आहोत पुढच्या भागामध्ये आप अजून एक प्रश्न सारखा विचारला जातो किंवा समाजमाध्यमामध्ये फिरत असतो की गुढीपाडव्याला कळकावर कलश पालता संभाजी महाराजांच्या ब्राह्मणांनी कापलेल्या शिराचं प्रतीक म्हणून लावला जातो असा काही मित्र आपले म्हणत असतात यात किती तथ्य आहे ते पण आपण जाणून घेणार आहोत त्यानंतर गुढीपाडवा आपण दरवर्षी साजरा करतो पण आपल्याला माहिती आहे का की गुढीपाडवा दरवर्षी साजरा करायला सुरुवात कधी झाली ते नेमका कोणता दिवस होता आणि कोणता काळ होता ज्याच्यामध्ये गुढीपाडवा दरवर्षी साजरा करायला सुरुवात झाली या आदिम काळामध्ये पौराणिक काळामध्ये प्राचीन काळामध्ये गुढीपाडवा दरवर्षी साजरा होत होता का काही वर्षांनी साजरा होत होता का विशिष्ट सण समारंभाच्या वेळेला मुहूर्तावर साजरा होत होतात त्याची थोडी आपण चिकित्सा करणार आहोत अजून एक प्रश्न विचारला जातो की गुढीपाडवा फक्त मराठी माणसांचाच सण आहे मराठी माणसंच साजरा करतात उत्तर भारतात कुठे गुढीपाडवा भा साजरा होत नाही थोडंफार तथ्य आहे त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल पण आपण जाणून घेणार आहोत मराठी लोकांचं नववर्ष असं न म्हणता गुढीपाडव्याला हिंदू नववर्ष म्हणायला काही आधार आहे समाजामध्ये आपल्या दोन भाग पडलेले कोणाची नावं घ्यायची गरज नाही काही लोक गुढीपाडव्याला मराठी माणसांचं वर्ष म्हणून ठसवायचा प्रयत्न करतात काही मित्र आहेत ते त्याला हिंदू नववर्ष म्हणून सांगायचा प्रयत्न करतात तर सत्य काय ते आपण जाणून घेणार आहोत पुढच्या भागामध्ये त्याच्या आपण समजून घेणार आहोत की शिवशक बंद होऊन पुन्हा महाराष्ट्रामध्ये शालिवान शक कसा चालू झाला काही मित्र असतात ते आपल्या आक्षेप घेतात की शिवाजी महाराजांनी चालू केलेला बहुजनांचा शिवशक बंद करून अभिजनांचा शालिवान शक परत रुजवला कोणी महाराष्ट्रामध्ये याच्यावर काही मित्रांना फार प्रश्न पडलेला असतो किंवा चिंता वाढत असते त्याच्याबद्दल पण आपण जाणून घेणार आहोत दुसरी एक गोष्ट अशी अफवा म्हणू शकतो आपण त्याला म्हणायला काही हरकत नाही त्याबद्दल विचार करायची पण खरोखर कर काही गरज नाही तरी पण ठीक आहे औरंगजेबाच्या दरबारामध्ये हिंदू कायदा व मुस्लिम कायदा यानुसार न्याय होत असे का म्हणजे औरंगजेबाच्या दरबारामध्ये खरोखर औरंगजेब हिंदूंना हिंदू कायद्यानुसार आणि मुस्लिमांना मुस्लिम कायद्यानुसार न्याय न्या न्याय देत असे का त्या औरंगजेबाने समान नागरिक कायदा लागू केला होता त्याच्या कारकिर्दीमध्ये नेमकं झालं होतं काय ते पण आपण समजून घेणार आहोत अजून एक प्रश्न आपले मित्र नेहमी विचारतात किंवा काही लोक त्या स्वतःच्या समर्थनाला तर काही लोक त्याचा विरोध करतात तो म्हणजे शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये गुढी उभारल्याचा उल्लेख कुठेच येत नाही शिवाजी महाराजांनी गुढी उभारली नसेल याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा साजराच होत नव्हता असं आपल्या काही मित्रांचं म्हणणं आहे काही मित्रांचं त्याला विरोध आहे त्याच्याबद्दल पण आपण चर्चा करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न गुढीपाडवा साजरा करावा का करू नये असं चित्र रंगवलं जातं की गुढीपाडवा साजरा करणं म्हणजे संभाजी महाराजांच्या हत्येमध्ये सामील होणार आहे काही मित्र आपला असं म्हणतात की त्याचा आणि गुढीपाडव्याचा काही संबंध नाही आहे गुढीपाडव्याचा सण हा बंद करण्यासाठी किंवा गुढीपाडव्याचा सण हा ढापण्यासाठी हिंदू धर्मातून काही मित्र आहेत हा अशा प्रकारचा प्रयत्न करत असतात तर सत्य काय गुढीपाडवा साजरा करावा का करू नये हा आपल्या सर्वांना या सगळ्या गोंधळामध्ये हे सगळे प्रश्न उपस्थित करून समाजामध्ये एक आपण म्हण मगाशी म्हटलं तसं संभ्रम वातावरण तयार झालेलं आहे खरंच पाडवा साजरा करायचा की नाही करायचा त्याच्याबद्दल आपण विचार करणार आहोत आणि शेवटचा प्रश्न सगळ्यात जो असणारा आपला चोवीसावा भाग तो म्हणजे आत्तापुरता चोवीसावा भाग कदाचित एका दुसरा भाग वाढेल किंवा कमी जास्त होईल त्यामध्ये तर गुढीपाडवा साजरा केला तर तो छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान होतो का असं भासवलं जातं की तुम्ही आज गुढीपाडवा साजरा करता तर तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान करताय खरोखर कर गुढीपाडव्याचा त्याचा संबंध होता का आणि बरी गुढीपाडवा आणि संभाजी महाराजांचं बलिदान जे आहे त्याचा मान अपमानाचा काय संबंध आहे नेमका आणि ते मानावं का मानू नये हे सगळे जे प्रश्न आहे जे सर्वसामान्यांना व्यापून राहिलेत आपल्या काळामध्ये आत्ताच्या गुढीपाडव्याबद्दल त्याची चिकित्सा करण्यासाठी तर्कशुद्ध पुराव्यांशी चिकित्सा करण्यासाठी आपण ही मालिका बनवत आहोत कारण मी नेहमी म्हणत असतो की प्रश्नांची उत्तरं भेटली पाहिजेत कोणाच्याही मनात कुठलाही प्रश्न असेल तर त्याचं उत्तर भेटलं पाहिजे तर उत्तर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे मी माझ्या परीने देतो आहे त्याच्याशी तुम्ही सहमत असू शकता किंवा असमत पण असू शकता मी म्हणतो तसं अजून काही मित्र असतील ते परीने त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करतील तर ठीक आहे काही हरकत नाही आपण सगळेजण वेगवेगळ्या परिणाम प्रश्नांची उत्तर द्यायचा प्रयत्न करतो पण उत्तरं दिली गेली पाहिजे प्रयत्न केला गेला पाहिजे ही जी व्हिडिओ मालिका आहे ही व्हिडिओ मालिका ते उत्तर देण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे माझ्या परीने मी केलेला केले बाकी नेहमीप्रमाणे आपण माझ्या मताशी सहमत असू शकता असहमत पण असू शकता असहमत असाल तरी आपल्याला असहमत असण्याचा अधिकार आहे आणि त्याचं स्वागत पण आहे असहमती समाजामध्ये असली पाहिजे वैचारिक असमती दाखवणारा माणूस आपला वैयक्तिक शत्रू नसतो हे आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे सर्वांनी जर आपल्याला सकारात्मक समाज घडवायचा असेल तर त्या धारणेतून आपण हा व्हिडिओ बनवतो त्याच्याबद्दल कोणी वैचारिक असहमती दाखवत असेल तर काही वाईट वाटून घेण्याचं कारण नाही त्याचे जर कोणी पुरावे देऊ शकलं दोन गोष्टी शिकता आल्या अजून आनंद आहे दोन व्हिडिओ आपण आपल्या चुका सुधारून नवीन बनवू त्याच्यामध्ये काही कमीपणा वाटण्याचं कारण नाही आहे तर ही झाली या व्हिडिओ मालिकेची पार्श्वभूमी आणि या व्हिडिओ मालिकेमध्ये येणारे विषय तर याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत इथून पुढे सुरू होणाऱ्या पुढील भागांमधून तर नेहमीप्रमाणे जर आपल्याला हा विषय आवडला ही व्हिडिओ मालिका आवडली जर आपल्याला हा आपण जे आत्ता याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे ही गोष्ट करण्यामध्ये अशा प्रकारची व्हिडिओ मालिका बनवण्यामध्ये त्याच्याबद्दल जर आपलं मत सकारात्मक असेल आपल्याला हा प्रयत्न आवडणार असेल आपण करतो येतो तर आवर्जून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण चॅनलचे मेंबर असाल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय आपली व्हिडिओ मालिका पोहोचेल याच्यासाठी प्रयत्न करा या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमन तुलावी चॅनेलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा म्हणजे चॅनलला पण मदत होईल आणि आपल्याला अशा प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ येतील त्याच्या अपडेट मिळत राहतील या मालिकेतले पुढचे त्याचबरोबर या अशा प्रकारच्या विषयावर मालिका बनवणं खरं तर धाडसाचं काम आहे आणि ही मालिका बनवण्यासाठी प्रायोजित कोणीतरी प्रायोजित मिळणं आणि त्याने ही मालिका प्रायोजित करणं आणि मला माझं मत मांडण्यासाठी स्वातंत्र्य देणं ही त्याच्यापेक्षा जास्त धाडकीचं जी गोष्ट आहे श्री राजनराजे साहेब अध्यक्ष धर्मराजे पक्ष हे आपल्या या मालिकेचे प्रायोजक आहेत नेहमीप्रमाणे आणि त्यांनी याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप केलेला नाही जे काही मत आहे ते माझं मत आहे त्यांनी मला माझं मत मांडण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे प्रायोजक करतात म्हणून त्यांनी त्यांचं तेन कुठलंही मत याच्यावर लादलेलं नाही आहे हे आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट आहे त्यामुळं इतकं स्वातंत्र्य दिल्याबद्दल आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल पाठिंबा दिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने किमंत लव्ह चॅनेलच्या वतीने मान्य साहेब धर्मराजे पक्ष ठाणे यांचे परत एकदा मनपूर्वक आभार चला तर मग आपण मालिकेला सुरुवात करूयात पुढचा जो भाग आहे त्या पुढच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत गुढी तर उभारली आपण पण आपण गुढी का उभारतो हा आप प्रश्न आपण स्वतःलाच विचारला पाहिजे कुठल्याही वादाच्या वादविवादाच्या विषयाला तोंड द्यायच्या आधी तर तो विषय आपण जाणून घेणार आहोत पुढच्या भागामध्ये भेटूयात उद्या या ऐका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत राहा किमान तुला यूट्यूब चॅनेल जय महाराष्ट्र Çok tımbo.